जो पर्यंत आई वडील जिवंत आहे, आई वडील गरीब असू दे, आपल्या घरातली एक भाजी जमली तरी लेख आल्यानंतर अर्धी भाजी जमली त्या लेखीच्या पिशवीत जाणार, पण आई वडिलाच्या माघारी जर प्राण्याचा तांब्या मिळाचा सार्थक समजायचं जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तो लेखीला माहेरात किंमत आहे। आणि अशीच एक लेख लढत आपल्या माहेरात आली त्यावेळी त्या आई आणि बापानं सहज विचार केला म्हणजे बाळ काय काय झालं, लेख बोलती आई ना कसं सांगू ग आई तुला, पोटाला बरोबर अन्न मिळणार नाही का, त्या मुलांची व्यवस्थित निगा होणार नाही, त्यामुळे ते लेख आपल्या आई वडिलांना सांगत्या नाही पोरांना कपडे उन्हात उघडे नाही घेतले कधी दादा मला नवीन उघडे मजूरी सारा संसार चालला दैवाय मांडला नवरा दारू डाली मनाचा केला आणि त्या ताने देवाने त्या ठिकाणी न्यायला हे सांगितलं असं तर मी येणार म्हणलं तुम्हाला तिला न्याय जाणार त्या वेळेला दुसऱ्या दिवशी स्वतः उठला त्या वेळेला संधी चवळ केला देव स्वतः देवाला पुजला आणि कासरिंग विराम पाणी मनाचा विचार केला कमळा लावला कांद्याला नागड म्हणजे घेतला हाताला स्वतः वाटवा लावला बघितला त्या सुताराच्या
केला ज्यामुळे सुताराकडे गेला त्या ठिकाणाला सुताराला लागला हुक्का बोलायला एक काम आहे माझं पाहिजे करायला हा म्हणला सांगतो तेवढं आई म्हणला देवा काही काम आहे ते सांग म्हणला
हा म्हणला मला पंचवारूचा व्रत पाहिजे करून त्या ठिकाणीला पंचवटी म्हणल्यानंतर त्या वेळेला बोलायचा देवा